नागपूर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालील प्रमाणे आहे. होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1042 व्यक्तींना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 462 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. 580 व्यक्ती अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 1595 व्यक्ती होते. त्यापैकी 216 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. अद्यापही 379 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. आयसोलेशन वॉर्डमध्ये आतापर्यंत 395 व्यक्तींना ॲडमिट करण्यात आले होते. त्यापैकी 325 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत. यामध्ये एक मृत रुग्ण आहे, त्याचप्रमाणे एका महिलेचा समावेश आहे. याबाबत अधिक आकडेवारी खालीलप्रमाणे आहे. मृत रुग्ण जे आहेत त्यांचे 143 प्रायमरी कॉन्टॅक्ट आम्ही शोधलेले आहेत. त्यापैकी 91 व्यक्तींची तपासणी पूर्ण झालेली आहे. यामध्ये केवळ 1 व्यक्ती पॉझिटिव्ह आलेला असून उर्वरित 90 व्यक्ती निगेटिव्ह आलेल्या आहेत. अद्यापही याबाबत 52 रिपोर्ट्स अवेटेड आहेत. आज जी महिला जी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे त्यांचे 16 प्रायमरी कॉन्टॅक्ट शोधण्यात आलेले आहेत व त्या सर्व 16 व्यक्तींना आयसोलेशन वॉर्डमध्ये ॲडमिट करण्यात आलेले आहेत. त्यांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्याची तपासणी अहवाल उद्या प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. सोलापूर शहरातील पाचपेठ परिसरामध्ये कोरोना रुग्ण आढळल्यामुळे हा संपूर्ण एरिया सील करण्यात आला होता व अद्यापही सील आहे. याचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. यासाठी 72 टीम्स लावण्यात आलेले होते. 7262 घराचं सर्वे करण्यात आलं असून त्यामध्ये 46,435 व्यक्तींचा समावेश आहे. सर्वेक्षणामध्ये 41 व्यक्ती मायनर आजाराने दिसून आले त्यांना PHC मध्ये पाठवण्यात आलेले आहे व 3 व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.